होता भारतीय आयोगाने 37.26% ही ओबीसीची लोकसंख्या दाखवली, अत्यंत चुकीची आहे। भाटिया आयोगांनी दिलेला अहवाल शासनाने तात्काळ फेटाळावा। राजकीय आरक्षणापेक्षा उद्या होणाऱ्या त्याचा परिणाम, दुर्गामी परिणाम हा शैक्षणिक आणि नोकरी विषयक आरक्षणावर होणार आहे। म्हणजे उद्या 27% आज जे आरक्षण मिळतो आहे, संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी परमपूज्य घटना लिहिताना सुद्धा या देशाची लोकसंख्या 54% गृहीत धरून 50% आरक्षण देताना 27% आरक्षणाची तरतूद संविधानाने दिलेली आहे। आणि अशा वेळेस 37% ओबीसीची लोकसंख्या दाखवणं म्हणजेच ओबीसीला मुळासकट संपवण्याचा घाट आणि प्लॅनिंग झालेला आहे। यावर आम्ही आत्ता कोणावरही आक्षेप घेणार नाही, पण माजी मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे, त्यांना विनंती असणार आहे की या अहवालाचा परिणाम या ओबीसीला उद्ध्वस्त करणारा परिणाम होणार आहे, त्यामुळे तात्काळ यावर लक्ष घालावं। राजकीय आरक्षणासाठी आमचा बळी शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षणासाठी घेऊ नये, आणि तो त्याबरोबरच आज अनेक लोकांच्या मागण्या येत आहेत। खरं तर आपण बघितलं की ओबीसीला 27% आरक्षण जे मिळत होतं, त्यावेळेस ओबीसीमध्ये राज्यामध्ये केवळ 248 जाती होत्या, आता 382 जाती ओबीसीमध्ये आल्या। म्हणजे अनेक जातींचा समावेश झाल्यानंतर लोकसंख्या कमी कशी होईल? ओबीसी हा मागासवर्गीय आहे, हा मागासवर्गीय आणि मागासवर्गीय समाजाला संख्या कमी होणं अपेक्षित आहे, तर ती संख्या वाढत असते। उच्चगुरू लोकांची संख्या कमी होईल, पण मागासवर्गीय लोकांची संख्या कमी होत नाही। आणि अशा स्थितीमध्ये हा जो अहवाल भाटिया आयोगाचा आलेला आहे, हा पूर्णतः ओबीसीला उद्ध्वस्त करणारा आणि ओबीसी समाजाला खड्ड्यात घालणारा हा निर्णय असं माझं मत आहे। आणि त्यासाठी आवश्यकता पडली तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व, मी आता सोमवारला काही ओबीसी नेत्यांची बैठक दुपारी 2 बोलवली आहे मुंबईला, आणि आम्ही प्रचंड आंदोलन करू। ओबीसीचा अन्याय, ओबीसीवर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही। तातडीनं पावलं या सरकारने उचलावी, ओबीसीच्या लोकांचा, जनतेचा उद्रेक होण्याच्या पूर्वी ही दक्षता या सरकारने घ्यावी, अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।